जर आपल्याला MSEB च्या नावाने फोन आला आणि बटांनी तुम्हाला बिल न भरल्याची बतावणी केली तर त्याला दुजोरा देऊन त्याने सांगितलेली प्रोसेस फॉलो करू नका, अन्यथा तुमचा बँक बॅलन्स एका क्षणात गायब होईल. बघा ही बातमी. करोडो रुपयांची लॉटरी लागली आहे, आपलं डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग या सगळ्या युक्त्या आता जुना झाल्या असून ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांनी आता नवीन युक्ती शोधून काढली आहे. हे फ्रॉड करणारे लोक पहिले आपण MSEB चे बिल भरले नसल्याचे मेसेज पाठवतात व त्या मेसेजमध्ये आपला नंबर पाठवतात व नंतर फोन करून बिल भरलेलं असूनसुद्धा आपण बिल भरलेलं नसल्याची बतावणी करतात व बिल अपडेट करण्यासाठी 20 रुपये भरण्यास सांगून एक ॲप डाउनलोड करायला सांगून आपल्या अकाउंटमध्ये जितके पैसे असतील तेवढे काढून घेतात. तरी सर्व नागरिकांनी अशा फ्रॉड लोकांपासून सावधान राहावे, कारण अशी फसवणूक लोकमान्य नगर येथील राजेश शेटे यांच्या बाबतीत झाली आहे आणि त्याबद्दल वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अशा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांपासून नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे. कुठल्याही प्रायव्हेट फोनवरून असे कॉल आल्यास अशा कॉलवर विश्वास ठेवू नये, कुठलेही ॲप डाउनलोड करू नये, कुणालाही आपल्या अकाउंटबद्दल माहिती देऊ नये. आपल्या लोकमान्य नगर भागामध्ये एक रहिवासी राहत होते राजेश शेटे म्हणून. त्यांच्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या MSEB चं बिल थकलेलं आहे आणि तुम्हाला जे पेंडिंग ड्यूज आहेत ते तात्काळ क्लिअर करावे लागतील, नाहीतर तुमची मीटर कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात येईल. त्यामुळे ह्यांनी ते लिंक डाउनलोड करून घेतली आणि त्यांनी फ्रॉडस्टर जो इसम होता त्यांनी त्यांना पहिल्यांदा 20 रुपये चार्ज भरायला सांगितलं आणि 20 रुपये चार्ज भरल्यानंतर त्यांच्या HDFC बँकेच्या अकाउंटमधून जवळपास त्यांनी 46,000 रुपये सिफोन ऑफ केलेले आहेत. हे जे फ्रॉडस्टर आहेत ते जे MSEB चे कस्टमर आहेत, मीटर होल्डर आहेत, त्यांना एक लिंक पाठवतात आणि ती जी लिंक आहे ती फसवी असते, त्यामुळे एक स्पायवेअर त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतं. मोबाईलमध्ये आपण जे जे ऑपरेशन करतो, जे जे पासवर्ड त्याच्यात एंटर करतो, हे त्यांना त्यांच्या लॅपटॉपमध्ये दिसत असतं आणि त्याच मग एकदा त्यांच्याकडे पासवर्ड गेल्यानंतर आपलं अकाउंट लॉग इन करून ते पुन्हा त्या बँकेच्या अकाउंटमधून सगळे पैसे काढून घेतात. अशा एक नवीन ट्रेंड आपल्याला आजकाल दिसून येत आहे. सामान्य जनतेने जे काही MSEB चे ग्राहक आहेत त्या सर्वांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे की MSEB असा कुठलाही संदेश आपल्याला पाठवत नाही, असा मेसेज आल्यानंतर ते डिलीट करावे, त्याला कुठलाही रिस्पॉन्स देऊ नये आणि त्यांची कुठलीही लिंक डाउनलोड होणार नाही याची काळजी घ्या. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.